नमस्कार मित्रांनो, MPSC टू UPSC या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची जी 2018 साली एक्झाम झाली होती त्या मेन्स एक्झामचा कट ऑफ डिक्लेअर झालेला आहे, तर त्या कट ऑफ किती लागलेला आहे. तर याविषयी सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत की वॅकन्सीज ज्या आहेत त्या ग्रुप एसाठी सहाय्यक वन संरक्षकसाठी 16 होत्या आणि वनक्षेत्रपाल रेंज फॉरेस्ट ऑफिसरसाठी ग्रुप बीसाठी 53 वॅकन्सी होत्या. तर याचं जर तुम्ही कॅटेगरी वाईज वॅकन्सी पाहिल्या तर ओपन कॅटेगरी और जनरल कॅटेगरी 29, OBC 15, SC 13, ST 3, ND 9 अशा वॅकन्सीज होत्या. तर आपण डायरेक्टली आता कट ऑफ जो MPSC च्या साईटवरती डिक्लेअर झालेला आहे तो पाहूयात. तर तो जो कट ऑफ आहे 2018 साली ही जी एक्झाम आहे मेन्स एक्झाम ती 200 मार्क जनरल स्टडीज, 200 मार्क जनरल सायन्स, अशा 400 मार्क्सचा पेपर प्लस तुमचे 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू. तर पूर्ण 450 पैकी किती कट ऑफ लागला याचं आपण आता इथे पाहणार आहोत. तर कट ऑफ जो आहे ओपन कॅटेगरी जनरलसाठी आउट ऑफ 450 252 मार्क्स, फिमेल 224 मार्क्स, स्पोर्ट्स कॅटेगरी कॅन्डिडेट्स 175 मार्क्स, फॉरेन सायन्स ग्रॅज्युएट 225 मार्क्स, OBC साठी 242, जनरल फिमेल 206, स्पोर्ट 165, फॉरेन सायन्स ग्रॅज्युएट 218, SC कॅटेगरीसाठी 208, फिमेल 196, स्पोर्ट्स 135, फॉरेन सायन्स ग्रॅज्युएट 175, ST साठी 206 आणि 175, NTD साठी 249 आणि 209, NTB साठी 232 आणि 189. हा जो कट ऑफ आहे हा ग्रुप बी ऑफिसर्स वनक्षेत्रपालचा आहे. तर ग्रुप ए ऑफिसर सहाय्यक वन संरक्षकचा जो कट ऑफ आहे ज्याच्या वॅकन्सीज थोड्या कमी होत्या ॲज कम्पेअर्ड विथ वनक्षेत्रपाल. तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो जनरल कॅन्डिडेटसाठी 263, फिमेल 243, SC कॅटेगरी 240 आणि 211, NTB आणि NTC मध्ये जनरल कॅटेगरी 243 आणि 254. तर या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही कोणत्या टॉपिकवरती अनेक व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून त्या टॉपिकचे व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न या चॅनलवरती जरूर केला जाईल. थँक्यू.